हाय फ्रेंड्स, आज आहे संडे आणि संडेला आम्ही कुठंतरी प्लॅन करतो बाहेर जायला, पण कोविडमुळं खूप लांब जाता येत नाही. मग इथंच कुठंतरी जायचं होतं, तयार पण झालतो. पण नक्ष आणि अनन्या म्हटले की आम्हाला नाही यायचं, कारण त्यांचे फ्रेंड आले होते बाहेर त्यांना बोलवायला. मग ते गेले खाली खेळायला, मग मी तर तयार झालते. मग काय करायचं म्हणून मी असा विचार केला, एक छोटासा ब्लॉग बनवूयात कुकिंगचा. तर मी आज बनवणार आहे पिझ्झा. तर मी रेसिपी बनवणारच आहे, तर म्हटलं की ती तुमच्याबरोबर पण शेअर करावी आणि मुलं पण खुश होतील आणि संडेसाठी स्पेशल काहीतरी होऊन जाईल. चला तर मग आपण पिझ्झा बनवूयात, आणि तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये. चला मग. तर पहिल्यात आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप असं पाणी घालून घ्यायचंय. हे कोमट पाणी आहे, खूप गरम पण नाही आणि खूप थंड पण नाही असं. त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे. साखर छान मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे राईसचं पॅकेट मिळतं. हे इन्स्टंट ड्राय ईस्ट आहे, तर हे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मिळून जाईल. तर आपल्याला हे 1.5 चमचा घालायचंय. आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं छान. आता ह्याला आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचे, म्हणजे ईस्ट छान फुलेल असं. तर तुम्ही पाहू शकता ईस्ट आपलं छान फुललंय. हे इन्स्टंट ड्राय ईस्ट आहे, त्यामुळं हे लगेच फुलतं. इथे मी 1.5 कप असा मैदा घेतलाय, तर हा ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्याबरोबर चवीनुसार मीठ घालायचंय आणि ह्याचा आपल्याला छान असा डो मळून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 कपामध्ये थोडस पाणी घेतलंय, छान असा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथं मी थोडस तेल घालणार आहे, साधारण 1/2 चमचा. तुमच्याकडे जर बटर असेल तर ते देखील तुम्ही घालून ह्याला खूप छान मळायचंय. 5 ते 10 मिनिटं ह्याला मळत राहायचंय कंटिन्यू. तर अशा प्रकारे आपला छान गोळा मळून झालाय. त्याला आता आपण गरम ठिकाणी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देणार आहोत. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची जागा गरम असेल किचनमध्ये, तिथे ह्याला ठेवून द्यायचंय. त्याच्या अगोदर आपण ह्याला थोडंसं तेल लावू भांड्याला, म्हणजे हा डो चिपकणार नाही खाली. त्याला आता झाकून ठेवूयात 10 ते 20 मिनिटं. तर 15 मिनिटांनी हा छान फुललेला होता. मग मी याला थोडंसं दाबून बघितलं, तर ठीक आहे, एवढ्या प्रमाणात जरी फुलला तरी तुम्ही पिझ्झा बनवू शकता. तर आता ह्याचे मी 2 पार्ट करते, म्हणजे ह्याचे 2 पिझ्झा होतील आपले मीडियम साईजचे. तर ह्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आणि आता ह्याचे 2 पार्ट करून घेते. तर मी एक जरा मोठा घेतलाय, कारण ज्यात मी पेक करणार आहे पिझ्झा, तो ट्रे जरा थोडासा मोठा आहे, म्हणून मी जो मोठा पार्ट आहे तो घेतलाय. त्याचबरोबर मी थोडंसं मैदा छिडकलाय, सुखा मैदा. तुम्ही ह्याला असं देखील प्रेस करू शकता, पण मी ह्याला आता लाटून घेणार आहे, म्हणजे छान गोल शेप येईल. आणि लाटताना अलगदच लाटायचंय. तुम्ही लाटण्याऐवजी हाताने पण स्प्रेड करू शकता, जसं की मी दाखवलं त्याप्रमाणे. आणि आता हा छान ह्याला शेप आलाय गोल. तर मी ह्या ट्रेमध्ये हा बेक करणार आहे. जर तुम्ही मैदा नाही लावला खाली, तर तुम्ही ह्याला जे ज्यात तुम्ही बेक करणार आहात त्यात तुम्हाला अगोदर तेल वगैरे लावून घ्यावं लागेल. पण मी इथं मैदा लावलाय, त्यामुळं मी ट्रेला काहीच नाही लावलं, कारण खालून मैदा आहे म्हणून. तर ह्याला सेम साईज देण्यासाठी ट्रे जे आहे म्हणून मी असं प्रेस केलंय. त्याचबरोबर काठी चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे टोचून घ्यायचंय, म्हणजे ते खूप नाही फुलणार. आणि हा आहे माझा घरचा
पिझ्झा सॉस, तर ह्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेलीच आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। तो लावून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी इथं चीज स्लाइस वापरते, खरं तर चीज स्लाइसने खूप छान पिझ्झा बनतो। तर इथं मी अशा प्रकारे तोडून टाकणार आहे, कारण सगळीकडेच होईल। एकदमच तीन टाकले तर काही ठिकाणी लागणार नाही, म्हणून मी सगळीकडे अशा प्रकारे तोडून टाकले। तर त्याचबरोबर मी इथं भाज्या घेतल्यात, अशा चौकोनी प्रकारचे कापल्यात, कांदा, टोमॅटो आणि पनीर, सिमला मिरची आणि कॉर्न घेतलेत मी। तर हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचंय। तर माझ्याकडे एक्स्ट्रा भाज्या आहेत अजून शिल्लक राहिलेत, तर मी सगळ्या टाकून घेणार आहे। तर इथं आपल्याला आता घालायचंय मोजरेला चीज। हे चीज जेवढं घालाल तेवढं छान पिझ्झा बनेल। आता लास्टला मी घालणार आहे थोडस स्पायसेस, म्हणजे ऑरिगॅनो किंवा पिझ्झा स्पायसेस जे मिळतात ते। त्याचबरोबर थोडीशी चिली फ्लेक्स, हे लास्टला पण घालू शकता तुम्ही। तर आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालाय, आता आपल्याला ह्याला बेक करायला ठेवायचंय। तर माझ्याकडे इथे पिझ्झाचं ऑप्शन आहे, तर हे 10.5 मिनिटं असं दाखवतं, पण ह्याच्यावरती मी अगोदर पिझ्झा बेक केला होता, तर तो 10.5 मिनिटात नाही शिजला। तर आपल्याला कमीत कमी ह्याला 15 ते 20 मिनिटं बेक करायला ठेवून द्यायचंय, आणि बेक झाल्यानंतर मग भेटूया। तर 20 मिनिटं झालेत, आता आपण पाहूया छान पिझ्झा बेक झालाय की नाही। तर तुम्ही पाहू शकता छान कलर पण आलाय, टेक्स्चर पण आलाय, आणि असा आपला पिझ्झा छान शिजलाय पण आणि छान बेक झालाय। तर ह्याला थोडासा थंड करून मी एका प्लेटमध्ये काढून घेते, गरम आहे अजून तो। तर मी आता ह्याला कट करते। छान लोडेड झालाय हा, खूप भरलंय ह्याच्यात सगळं। तर मी एक तुम्हाला दाखवते काढून। अजून गरम आहे, पाहू शकता तुम्ही। छान आपला पिझ्झा तयार झालाय, तर आता ह्याला एन्जॉय करतो आम्ही, तुम्ही पण नक्की बनवा आणि एन्जॉय करा। पिज्जा पार्टी हो रही है।